सगळ्यांचं स्वागत. आता पाहूया दिवसभरातील 24 तास 24 बातम्या. निर्भया प्रकरणातील दोषींना वेळोवेळी फाशी देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली. चारही दोषींना एकाच वेळी फासावर लटकवण्याचे आदेश न्यायमूर्ती सुरेश कुमार कैद यांनी दिले. दोषींनी आपल्या कायदेशीर बाबी 7 दिवसांमध्ये पूर्ण कराव्यात असंही न्यायालयाने स्पष्ट केलंय. त्यानंतर दोषींना डेट वॉरंट जारी करण्याची प्रक्रियाही सुरू होणार आहे. दिल्लीच्या राष्ट्रपती भवनमधील ऐतिहासिक मुघल गार्डन 5 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली केली गेली आहे. दरवर्षी फेब्रुवारीत हा बगीचा सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी खुला केला जातो आणि देशातून तसेच विदेशातून अनेक लोक येथे आवर्जून भेट देतात. अनेक रंगांचे मनमोहक गुलाब, ट्युलिप, सफेद डेझी आणि अनेक प्रकारची फुले येथे फुलले असून यंदा 10,000 विविध रंगी ट्युलिप्सनी या बगीचा शोभेत भर घातली आहे. पार्किंग पॉलिसी राबवण्यासाठी एकही निविदा प्राप्त झाली असल्याने पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने मंजूर केलेल्या पार्किंग पॉलिसीमध्ये सुधारणा केली आहे. पार्किंगचे दर बदलले असून ABC झोनमध्ये प्रति तासाकरिता दुचाकी 5 रुपये, रिक्षा 5 रुपये, चारचाकी 10 रुपये, टेम्पो, मिनी ट्रक 15 रुपये, मिनी बस 25 रुपये, खासगी बस 100 रुपये आणि ट्रक ट्रेलरसाठी 100 रुपये असे दर निश्चित केले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मी भक्त आहे त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार दिलाच पाहिजे. पण कोणी पुढे येण्यास त्यांना नसतानाच्या काळात राम मंदिरासाठी ज्यांनी लढा उभारला असे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, विहिंपचे दिवंगत अध्यक्ष अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस तसेच महंत अवैद्यनाथ यांना भारतरत्न देऊन त्यांना सन्मान करण्यात यावा अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी दिली आहे. विदर्भात हिंगणघाटमध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणीला जाळण्याचा प्रकार अतिशय संतापजनक असून या प्रकरणी अटकेत असलेला नराधमाला पोलीस तपासासह अन्य कायदेशीर बाबींमध्ये विलंब न लावता जलद गतीने शिक्षा होण्याच्या दृष्टीने शासनाने पावले उचलावे किंवा हैदराबाद येथील घटनेप्रमाणे या मारेकऱ्याला थेट एन्काउंटर करावा अशी मागणी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. राजकारणाचे मला नाही वाटत नये कारण माझ्या पाठीशी उभा आहे पावसाळ्याचा हिमालय असे सांगून हिमालय पतसंस्था अशी उत्तरोत्तर प्रगतीपथावर जाऊन लवकरच त्याचा अनेक शाखा सुरू होवत त्यानंतर पतसंस्थेचे रूपांतर को ऑपरेटिव्ह बँकेत निश्चित होईल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय. केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्प मांडण्यात आला त्यामुळे पुणे विभागाकरिता नेमकी काय मिळाले याचा उलगडा झाला नव्हता. मात्र बुधवारी रेल्वे प्रशासनाकडून पिंक बुक प्रसिद्ध करण्यात आले असून पुण्याकरिता एकाही नव्या गाडीची भर पडलेली नाहीये. तसेच जुन्या प्रकल्पांना देखील पुरेसा निधी उपलब्ध करण्यात आलेला नाहीये. यामुळे दरवर्षीप्रमाणेच यंदाही पुणेकरांना यंदाही डावलल्याचं दिसून आलंय. काँग्रेसने देखील पाकिस्तानवरून भाजपाला टोला लगावलाय. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात काँग्रेस उमेदवार दरविंदर सिंह मारवाह यांना मतदान करण्याचे आवाहन केलंय. यावेळी ते म्हणाले की भाजप नेते देशभक्तीच्या गप्पा मारतात पाकिस्तानचे नाव घेतात मात्र दरविंदर सिंह मारवाह असे नेते आहेत ज्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन हिंदुस्थान जिंदाबादचे नारे लगावले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांनी राजीनामा दिलाय. मेटे यांनी हा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केलाय. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा आढावा घेण्यासाठी सत्तेत आलेल्या सरकारला वेळ नाही यासाठी ती पत्रे मी सरकारकडे पाठवली पण त्याला मी सकारात्मक उत्तर न दिल्यामुळे मी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं मेटेंनी सांगितलंय. जगभरात भारत, चीन, अमेरिका हे 3 देश पाण्याचा सर्वाधिक वापर करतात. त्यातही भारत पहिल्या क्रमांकावर आहे. जगभरात जितकं पाणी साठा उपलब्ध आहे त्यातला 50% साठा फक्त 7 देश वापरतात. त्यामुळे महाराष्ट्रातील किंबहुना देशातील जनतेने पाण्याचा योग्य वापर करायला हवा. येत्या काळात महाराष्ट्र शासन वापरलेल्या पाण्याचा पुन्हा वापर कसा करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडलंय. भाजप हा नेको लोकांचा पक्ष आहे अशी टीका ममता बॅनर्जी यांनी भाजपावर केली आहे. भाजपवाले लोकांना बंदुका आणि गोळ्याचा धाक दाखवून
धमक्या देतात आणि धर्माच्या आधारे देशाची विभागणी करतात असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केलाय. दिल्ली विधानसभेची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे यामध्ये नेते एकमेकांवर शाब्दिक टीका करत आहेत. अशातच वेळोवेळी भाजपावर टीका करणारे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी यावेळी दिल्ली विधानसभेचे औचित्य साधून भाजपावर सडकून टीका केली आहे. दिल्ली निवडणुकीत भाजपाला गोळी बिर्याणी दहशतवाद आणि द्वेष पसरवणारी भाषणे यांच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे सांगायला काहीच नाही का नाम वाटायला हवी तुम्हाला अशी घनाघाती टीका अभिनेते प्रकाश राज यांनी केली आहे. माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजकीय पुनर्वसनाच्या हालचालींना सुरुवात झाल्याची चर्चा रंगली आहे. यावेळी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत उदयनराजेंना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. उदयनराजेंची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यास केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाहीये. भाजपची सत्ता येईल म्हणून चित्रवाहक तिकडे गेल्या परंतु तिकडेही त्यांच्या हाताला काही लागलं नसल्याचे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं असण्याची शक्यता आहे. आम्ही बावळ टाकून म्हणूनच पक्षाचे आणि पवार साहेबांचे प्रामाणिक राहिलो. सत्तेच्या लालसेसाठी पक्ष सोडून गेलो नाही. आमच्यासाठी पीडित मुलीचा जीव वाचणं महत्वाचं आहे. आपल्याला या प्रकरणात कोणतीही राजकारण करायचे नाही अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ता रुपाली चाकूरकर यांनी चित्रवाहक यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्र देशाला प्रतिक्रिया दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या दरात आज सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. कमाल 1762 ते 2186 रुपये प्रति क्विंटलवर आला आहे. अनेक राज्यांमध्ये स्थानिक कांदा बाजारात आलेले नाशिककरांच्या कांद्याची मागणी कमी झाली आहे. निर्यातबंदीचाही फटका बसल्याने दरात घसरण सुरू आहे. पिंपळगाव बस बंद आणि एवढा बाजार समितीत आज सर्वाधिक 18,000 क्विंटल आवक होती. साकूर येथे तमाशा कलाकारांना मारहाण झाली आहे. मध्याच्या नशेत असलेले साकूर गावातील 4 मुंड येथे पोहोचले. महिला कलाकार आणि तिच्या सहकारी महिलांना त्यांनी नाचण्याचा इतरांना गाणे म्हणण्याचा तसेच वाद्य वाजवण्याचा आग्रह धरला. आता आम्ही जेवढा कार्यक्रम संपला आता आपली मागणी पूर्ण करणे शक्य नाहीये असं सांगताच हे गाव मुंड संतापले आणि शिवीगाव करीत त्यांनी महिला कलाकार आणि पुरुष कामगारांना मारहाण केली आहे. त्यात एका कामगाराच्या डोळ्याला जबर जखमी झाली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोथळे येथील आठवडे बाजाराच्या औचित्य साधून अधिकारी पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी बाजाराची नामांकित कृषी तज्ञ सचिन आत्माराम होळकर यांनी लासलगाव आणि परिसरातील मोकळ जनावरांच्या समस्येबाबत निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोळपुळे यांनी निवेदन सादर केले. या निवेदनात लासलगाव शहर तसेच परिसरात शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने अनेकांची प्रकारचे शेतीवर चालतात. गेल्या काही वर्षांपासून लासलगाव परिसरामध्ये मोकळ गाई वळू वासरे यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी सक्रिय झाल्यात. एका उमेदवाराच्या प्रचारासाठी पोहोचण्यास प्रियंका गांधी यांना थोडा उशीरही झालाय. त्यावर त्यांनी माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांची आठवण करून देताना आम आदमी पक्षाला टोला लगावलाय. शीला दीक्षित यांनी उभारलेल्या मेट्रोचा त्यांनी यावेळी उल्लेखही केलाय. रोहित पवार हे अनेक प्रकारच्या कार दुचाक्यांचे धनी आहेत. आवडलेली गाडी ते खरेदी करतात मात्र त्यांना आता गाडी नाही तर हेलिकॉप्टर घ्यायचं आहे. तेही कष्टाच्या पैशातून. अनेकांना वावसर ठेवायला आवडते. मला तसे काही पटत नाहीये. अनेक शहर मागे पडले की गाड्या बदलतात असे एकीकडे आणि दुसरीकडे वागणे जमत नाही असं रोहित पवार यांनी यावेळी म्हटलंय. विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजित बच्चन यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ती घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे घडली होती. बच्चन यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या अत्याचारी गोळ्या झाडल्या होत्या. हल्लेखोरांपैकी एकाला मुंबईतून ताब्यात घेण्यात आलंय. नवीन वर्षामध्ये सर्वसामान्य माणसाला थोडा दिलासा मिळालाय कारण पेट्रोल डिझेलच्या दर किमती 3 महिन्यातील खालच्या स्तरावर आल्यात. दिल्लीमध्ये गुरुवारी 1 लिटर पेट्रोलचे दर घसरून 72.90 रुपयांवर आले. यापूर्वी 9
पेट्रोलचे दर 73 रुपये प्रति लिटर खाली होते. 10 जानेवारी नंतर आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटर पेक्षा जास्त स्वस्त झाले. दिवसभराच्या